कापूस हे महत्वाचं नगदी पीक, मात्र कोरडवाहू कापसाची लागवड मोसमी पावसाच्या आगमनावरती अवलंबून असल्यानं उत्पादनावरती विपरीत परिणाम होतो. या व्यतिरिक्त निविष्ठांच्या वापराबाबत शेतकऱ्यांमध्ये पुरेशी जागरूकता नाही, त्यामुळे कापूस वेचणीसाठी मजुरीचे दरही वाढल्यानं उत्पादन खर्चात वाढ होते. कापूस उत्पादक शेतकऱ्यांचं उत्पादन वाढवण्याच्या उपाययोजनांविषयी अधिक माहिती देण्याचं बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत. मला असं वाटतं की आपल्या देशामध्ये शेतकऱ्यांना उत्पादनाच्या उत्पन्नाच्या ज्या काही महत्वाच्या संधी आहेत त्याच्यातलं प्रमुख नगदी पीक आहे ते कापूस. बिलकुल. सद्यस्थिती नेमकी काय, आपण काय सांगाल? सर्वप्रथम जगभरच्या शेतकऱ्यांना आणि भारतामध्ये असलेल्या शेतकऱ्यांना कॉटन गुरुचा खूप खूप नमन आणि सादर नमस्कार. सद्यस्थिती अशी आहे की कापूसचा शेतकरी तुम्ही झोपमध्ये पण त्याला विचारलं, आज विचारले किंवा 200 वर्ष अगोदर पण विचारले तुम्ही काय पिकवणार आहे, त्याला एकदम मनात ठरलेलं आहे की कापूसच पिकवणार, कारण की 7000 वर्षाचा लेखी इतिहास आहे कापसाचा आणि ते एक नगदी पीक म्हणून एस्टॅब्लिश झालेलं आहे. तर भारतामध्ये कापूस एक कॅश क्रॉपच नव्हे पण एक सोशल क्रॉप आहे, तर खूपच याचं महत्व आहे. पण कापूस उत्पादन अनेक समस्यांचा आता मुकाबला सुद्धा करावा लागतोय, त्याबद्दल काय सांग? बिलकुल. कापसाच्या शेतकऱ्याला अगणित आणि अपार समस्या आहेत. एक तर जमिनीची समस्या, एक आकाशीची समस्या. जमिनीची समस्या म्हणजे मुख्य तर उत्पादन किती होणार आणि काय करायचं, कापूस करायचं, सोयाबीन करायचं की काय, कोणता पीक घ्यायचा. दुसरं म्हणजे बाजार काय असणार, बाजार भाव काय भेटणार मला, त्याचाने नफा होणार की खर्च पण निघणार नाही, हे या जमिनीची समस्या. आणि वरची समस्या म्हणजे पाऊस येणार, किती येणार, कमी येणार, जास्त येणार. तर ते आपण बघितलंय की महाराष्ट्रामध्ये फक्त 28% इरिगेशन आहे, त्याच्यामुळे शेतकरी सर्वात जास्त धोक्यात असतो. पण आता आंतरराष्ट्रीय स्तरावरती जे उत्पादन होतं ते जर पाहिलं आणि भारतामधली उत्पादकता पाहिली तर खूप मोठी तफावत दिसते. ही दूर करण्यासाठी नेमकं काय करायला हवं? याचं बरंच तुम्ही जे पॉइंट आणलेलं आहे ते खूप महत्वाचं आहे की उत्पादकता किती आहे ते महत्वाचं आहे, जागा किती आहे ते महत्वाचं नाही. आपण जागा, कापसाच्या लागवडची जी जागा आहे ते कमी केलं पाहिजे. मागच्या वर्षी 121 लाख हेक्टरमध्ये कापूस उत्पादन झालं होतं. ती जागा जर कमी करून उत्पादकतेवर आपण लक्ष दिलं तर त्या जागेवर शेतकऱ्याला अजून दुसरी शेती करता येणार, दुसरे पीक घेता येणार. तर तुम्ही जर ऑस्ट्रेलिया बघितलं तर 5 टाइम्स मोर देन इंडिया. आपले जर एक ॲव्हरेज उत्पादन भारताचं 500 ते 550 क्विंटल प्रति हेक्टर आहे. ऑस्ट्रेलियामध्ये 2400 आहे, ब्राझीलमध्ये 1400-1500 आहे. तर त्यांचं नियोजन खूप वेगळं आहे भारतापासून. पण नेमकं करावं काय लागतं? म्हणजे आता इतक्या वर्षांचा भारतीय शेतीला इतिहास आहे, समृद्ध इतिहास आहे, तरी सुद्धा उत्पादकतेमध्ये जर का आपण कमी पडत असतो आंतरराष्ट्रीय स्तरावरती, तर मग जमिनीमध्ये काही चुकतंय का, ती जमीन कशण्यामध्ये काही चुका होत आहे? एकतर फोकसमध्ये चुकतंय की आपण नफा नसल्या तर कापसाची शेती करायची कशाला. तर कापूस एक व्यवसाय म्हणून आपण घेतला पाहिजे, त्याच्यामध्ये प्रोफेशनलिझम आणली पाहिजे, टेक्नॉलॉजी शेतामध्ये आणली पाहिजे. ते फक्त लॅबोरेटरीमध्ये ठेवून काही अर्थ नाही आहे. तर शेती टेक्नॉलॉजी प्रमाणे जर केली आणि नियोजनप्रमाणे केली तर नुकसान तर शक्य नाही, उत्पादकतामध्ये कमी शक्य नाही. तुम्ही चीनमध्ये बघाल तर 8 वर्ष अगोदर त्यांचं 1000 पेक्षा कमी उत्पादन होतं, आता ते 1600 झालेलं आहे. म्हणजे कन्सिस्टंट ग्रोथ त्याच्यामध्ये सरासरी उत्पादन किती भारतामध्ये 550 क्विंटल प्रति हेक्टर आहे. किती होण्याची क्षमता आणि नेमक्या कुठल्या गोष्टी केल्या तर आपण 1000 टप्पा गाठू शकतो? आम्ही ज्या शेतामध्ये काम करतो, कॉटन गुरु अमृत पॅटर्न, अमृतराव देशमुख म्हणून महाराष्ट्राचे राज्य पारितोषिक विजय शेतकरी आहे, ज्यांनी 50 क्विंटल प्रति एकरचा उत्पादन घेतलेलं आहे. तर त्यांच्या संगती आम्ही जे काम करत आहोत कॉटन गुरु अमृत पॅटर्नने, त्याच्यामध्ये यावर्षी पण 25 ते 30 क्विंटल आमच्या शेतकऱ्यांना उत्पादन होणार आहे आणि ते म्हणजे 1000 ते 1200 क्विंटल प्रति हेक्टर होतो. तर याप्रमाणे जर शेती केली, पण याची ठळक वैशिष्ट्य काय सांगाल, नेमकं काय करावं काय लागतं? बरोबर. एक तर आहे बियाणांचं नियोजन, तुम्ही कोणते बियाणं घेतात, तुम्ही तुमची जे जमीन आहे ते कोरडवाहू आहे की बागायती आहे, पाऊस एक ॲव्हरेज किती पाऊस होतो तुमच्या एरियामध्ये, त्याप्रमाणे तुम्ही शॉर्ट ड्युरेशन किंवा लॉंग ड्युरेशनचे बियाणांचं तुम्ही चॉईस घेऊ शकता. तर बियाणं ओरिजिनल असणे खूप आवश्यक आहे. खूपच खोटे आणि नकली बियाणं आहे बाजारामध्ये, तर त्याला आयडेंटिफाय कसं करायचं, त्याचं प्रशिक्षण आपण शेतकऱ्यांना दिलं पाहिजे. आपण पण ओळखू शकत नाही तर शेतकऱ्यांचा ते विषयच नाही, शिवाय की त्यांना प्रशिक्षण दिलं आणि त्याचे रूल्स आपण स्ट्रिक्ट केले. दुसरं मातीचं जे नियोजन आहे,
ऑस्ट्रेलियामध्ये आम्ही बघितलं की 9 इंचाचा मातीचा लेअर असतो त्यांचा. भारतामध्ये सरेराश ॲव्हरेज आपला 4 ते 5 इंचाचा असतो. तर ती माती सक्षम असली पाहिजे. पाऊस जास्त झाला की कमी झाला त्याचं उत्पादनमध्ये दॅट सॉईल शूड मॅनेज द प्रोडक्शन. तशी जर आपण एक दीर्घदृष्टी जर शेतकऱ्यांना दिली आणि ती माहिती शेतावर देऊन जाऊन त्याला दिली तर मला नाही वाटत भारताचा शेतकरी मागे पडेल. तसं पण माती सक्षम असली पाहिजे आपण उल्लेख केला. नेमकं काय सक्षमचा अर्थ काय? सक्षम मध्ये आपण जर बघितलं तर मातीमध्ये खूपच नवीन टेक्नॉलॉजी बाहेर आलेली आहे. म्हणजे मल्चिंग असते आणि वॉटर मॅनेजमेंट के कन्झर्वेशन ऑफ वॉटर. आपण एक तर आहे की पाणी शेतामध्ये साठू शकतो पण एक आहे की मातीलाच आपण सक्षम बनवू शकतो की पाणी कमी झालं की जास्त झालं ती मातीच मॅनेज करून घेणार. दुसऱ्यानंतर मायक्रोबियल मॅनेजमेंट आहे की जे कुदरती जीवाणू आहे जे आवश्यक आहे हेल्पफुल आहे मातीला. तर आपण जर जास्त पेस्टिसाइड यूज केला तर एक तर खर्च जास्त होतो आणि ते जीवाणू नष्ट होतात. म्हणजे उत्पादकता मातीची कमी होत जाते. तर ती उत्पादकता मॅनेज करण्यासाठी आणि वाढवण्यासाठी जे प्रयत्न केले पाहिजेत त्याचा प्रशिक्षण शेतकऱ्यांना देणं गरजेचं आहे. कीटक नियंत्रण हा सुद्धा एक मला वाटतं महत्वाचा विषय. बोंडअळीपासून विविध कीटक याचा कापूस उत्पादक शेतकऱ्यांना मुकाबला करावा लागतो. आपण काय सांगा? बोंडअळीमध्ये मुळे खूपच नुकसान झालं महाराष्ट्रामध्ये. तेलंगणामध्ये मागच्या वर्षामध्ये शेतकरी खूपच निराश झाला. यावर्षी सीझनच्या सुरुवातमध्ये म्हणजे लागवडची जेव्हा वेळ आली जून जुलैमध्ये त्याचा अगोदर जे आम्ही वर्कशॉप घेतले त्यापैकी 50% शेतकऱ्यांनी सांगितलं की आम्हाला कापूस घ्यायचं नाही. कारण की मागच्या वेळी आमच्या 50 ते 60% नुकसान बोंदडीमध्ये झालं, खास करून विदर्भ क्षेत्रामध्ये. तर त्याच्यासाठी जर वेळेवर आपण ते आयडेंटिफाय केलं आणि त्याचे जे करेक्टिव ॲक्शन आहे ते तर नुकसान वाचू शकत नाही, खर्च पण होतो. तर त्याचं जे प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन आहे ते जर आपण घेतलं तर शेतकऱ्याला खूपच मदत होणार. उत्पादन एक वेळ शेतकरी करतो सुद्धा पण जेव्हा विपणन करण्याची वेळ येते तेव्हा त्याला सगळ्यात जास्त समस्यांचा सामना करावा लागतो. तर आपण खरी गोष्ट आपण ते सुरुवातीमध्ये म्हणालो की जमिनीची जे 2 समस्या एक आहे उत्पादन आणि एक आहे विपणन. म्हणजे त्याचं सेल तुम्ही मार्केटिंग काय रेटमध्ये करू शकतात, कुठे माल विकायचं, कोणाला विकायचं, कसं माल विकायचं, मालची व्हॅल्यू ॲडिशन झाली पाहिजे. मालची व्हॅल्यू कशी वाटते ते शेतकऱ्यांना जर आपण वेळेवर सांगितलं की तुम्ही जर आता तुमची कापणी झाली आहे, वेचणी झाली आहे आणि या मालमध्ये माती आणि पाणी तुम्ही भेडसेट करू नका. काय तर लोक खूप त्यांना मिसगाईड करतात की तुम्ही माती मिक्स करून द्या, तुम्ही पाणी मिक्स करून द्या, तरी पण तुम्हाला कापूस विकता येणार. पण ते लॉंग टर्म नाही आहे सोल्युशन. ते खूप जेव्हा तेजी असेल बाजारमध्ये तेव्हा होतं, नाही तर शेतकऱ्याला ते नुकसानकारकच आहे. तर गुणवत्ता कशी वाढवायची आणि ती गुणवत्ता वाढवून ते खरीददाराला ती माहिती कशी पोचवायची, तर एपीएमसीचा उपयोग पण होऊ शकतो आणि आपण घट बनून आपण मोठमोठ्या खरीदारकडे जाऊ शकतो. एकटा शेतकऱ्याचा ते विषय नाही आहे पण घट बनून ते डेफिनेटली शक्य आहे. आणि हमी भाव किमान मिळाला पाहिजे आणि शेतकऱ्याचं जे उत्पादन मूल्य आहे त्याच्या पलीकडे त्याला नफा सुद्धा मिळवला पाहिजे. केंद्र सरकारचं सुद्धा उद्दिष्ट आहे, त्याबद्दल काय सांगा? बिलकुल, नफा नाही मिळाला तर कोणतंही काम करायचं नाही, व्यवसाय तर बिलकुल करायचं नाही. आपल्या वडिलांनी पण आपल्याला हे शिकवलं आहे. तर कापूस पण एक व्यवसाय आहे, एक प्रोफेशन आहे. तुम्ही याप्रमाणे त्याचं वर लक्ष द्यायला पाहिजे. आणि हमीभावमध्ये पण जर आपण बघितलं तर सरकारचे 2 हमीभाव आहे कापसामध्ये. 5150 रुपये प्रति क्विंटल आणि 5450 रुपये प्रति क्विंटल. हा 300 रुपये फरक कशाचा आहे ते आपण बघितलं पाहिजे. 300 रुपये फरक गुणवत्ताचा आहे. जर आपण गुणवत्ता चांगली ठेवली तर आपल्याला प्रति क्विंटल 300 रुपये तर तसेच मिळू शकतं. तर 5450 वरच लक्ष असलं पाहिजे. 5150 भाव मध्ये आपला कापूस नाही विकला पाहिजे असं जर शेतकऱ्यांनी ठरवलं आणि त्याप्रमाणे त्यांनी गुणवत्ता मेंटेन केली तर त्याला डायरेक्ट फायदा होणार. आपण म्हणतात गुणवत्तेला सर्वोच्च प्राधान्य दिलं, नव्या तंत्रज्ञानाची जोड दिली तर कापूस उत्पादक शेतकऱ्याचं भविष्य हे खरंच वेगळं असेल. आपण इथे आलात आणि आमच्याशी या महत्वाच्या विषयावरती चर्चा केली, याबद्दल धन्यवाद.